ठाकरे गटाचे उन्मेष पाटील सध्या बोलतायत, थेट जाऊया. जनता पार्टीने आवाका बघता त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि 14 मध्ये मी आमदार झालो. आमदार झाल्याच्या नंतर अंतकरणापासून राजकारणामध्ये बोलतात सगळे, पण कृती करणाऱ्यातला एक अनुयायी कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे आमदार या नात्यानं देशातल्या सगळ्यात जास्त प्रमाणावर योजना राबवणारा मतदारसंघ म्हणून काम केलं. नवे नवे तर शासन आपल्या दारी जो महाराष्ट्र राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे त्याची देखील मुहूर्तमेढ म्हणता येईल ती 40 गावामध्ये 3 कार्यक्रम घेऊन अत्यंत यशस्वीरित्या सर्वसामान्यांना कुठलाही चिरमिरी न करता न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे विकास देखील केला पाहिजे ही भावना आजकाल कुठेतरी लोप पावत चालली. राजकारण म्हणजे याला गाडा याला पाडा, त्या पलीकडे जाऊन कुठेतरी सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल भाषणात बोललं जातं, पण कृती दूर जाते का हे चित्र एका बाजूला तयार होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला आनंद वाटतो हे काम करत असताना मग ग्रामीण भागामधल्या एका बाजूला गो संवर्धन केलं पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला आम्ही त्याला पर्याय दिला आणि कॅटल शेडच्या माध्यमातून मनरेगातून क्रांती केली. असं काम करत असताना मला आनंद वाटतो की सिंचनाचे असतील, ग्रामीण भागातले असतील, तरुणाईचे असतील, प्रश्न घेत वाचा फोडत काम केलं आणि मला पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. खरं तर मी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. आत्याच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या की त्यांच्या संदर्भात यांना देऊ नका वगैरे असा कुठलाही माझा मागणी वजा आक्षेप वजा कुठलीही त्या ठिकाणी पक्षाकडे विनंती नव्हती, कुठला आरोप नव्हता. एक कार्यकर्ता आहे नात्याने मी काम करत होतो, मला अचानक आदल्या दिवशी सांगितलं की तुला लोकसभा लढायची आणि मी कार्यकर्ता आहे नात्याने पक्षाचा आदेश मी पाळला. मी विनंती केली की मी काय चुकतोय आमदार या नात्यानं लोकप्रती या नात्यानं कार्यकर्ता या नात्यानं, तर सांगितलं नाही लढावं लागेल. मी लढलो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आदेश पाळला आणि लोकसभेमध्ये आपण बघितलं भाजपा सेना आणि या सगळ्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 4,11,000 पेक्षा जास्त मताचा लीड घेत 7 लाख मतं घेत लोक